कोल्हापुरी स्पेशल कटवडा किंवा मग विदर्भात आलू बोंडा रस्सा, नाव वेगवेगळे आहेत पण पदार्थ आणि भावना मात्र एकच. मस्त असा गरम गरम तळलेला आलू वडा आणि त्यावर झणझणीत असा तर्रीदार रस्सा, वाव, तोंडाला पाणी सुटतं ऐकून. चला तर मग बघूया याची रेसिपी. सर्वात आधी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घेते. तेल आपण छान गरम होऊ देऊया. बघूया आपलं तेल गरम झालं आहे का. यामध्ये थोडे 2-3 मोहरीचे दाणे टाकून मी चेक करते. तेल गरम झालं आहे. आता यामध्ये मी 1/2 चमचा मोहरी घालते. मोहरी छान तळतळली की आपण त्यामध्ये जिरं घालू. जिरं घातलं आहे आणि यामध्ये मी अख्खा धणा वापरते. अख्ख्या धण्याने आपला जो आलू मसाला आहे त्याची टेस्ट खूप छान येईल. आता आपला धणासुद्धा झाला आहे. आता यामध्ये मी 4-5 लसूण पाकळ्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. मी लसूण पाकळ्या आणि मिरची याची पेस्ट एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये केली, त्यामुळे तो हिरवा दिसतो आहे. मी त्यामध्ये बाकी काहीच टाकलेलं नाही आहे. 3-4 मिरच्यासुद्धा मी बारीक वाटून घेतलेल्या आहेत, त्याचीसुद्धा पेस्ट घातली आहे. आणि 7-8 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालते आहे. आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र भाजून घेणार आहोत. त्याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला मंद गॅस ठेवून करायचं आहे, नाहीतर आपला हा जो मसाला आहे हा जळून जाईल. हा आता पूर्णपणे भाजला गेलेला आहे. यामध्ये आता आपण सुके मसाले घालूयात. आता यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालते. हळदसुद्धा आपण छान मिक्स करून घ्यायची. यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकळून स्मॅश करून घेतलेले आहेत ऑलरेडी, ते मी आता यामध्ये घालते. आणि आता आपण हे बटाटे मिक्स करून घेऊया. एकीकडे मी 1/2 वाटी वटाणेसुद्धा उकळून घेतलेले आहेत. जर हिरवे वटाणे असतील तर हिरवे वटाणे घातलेत तरी चालेल, पण आता मला हिरवे वटाणे भेटले नाहीत, त्यामुळे मी यामध्ये सुकलेले वटाणे उकळून घालते. वटाणे हे ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसतील आवडत तर घातले नाहीत तरी काही हरकत नाही. यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीप्रमाणे. आता यामध्ये मी वटाणे घालते आणि यालासुद्धा आपण छान एकजीव करून घेऊया. वटाणे ऑलरेडी उकडलेले आहेत, त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज नाही. 5 मिनिट फक्त आपण याला छान एकजीव काढून याची वाफ काढून घेऊ एक, आणि मग आपण आपला गॅस बंद करून देऊया. वड्यांसाठी लागणारा आलू मसाला आपला तयार आहे. आता त्यावर आपण कोथिंबीर घालून गॅस बंद करून याला साईडला ठेवून देऊया. मसाला आपला झाला आहे. आता आपण बेसन भिजवून घेऊया. यासाठी मी एका बोलमध्ये 1/2 वाटी बेसन घेतलं आहे. त्यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. जास्त आपण घालणार नाही आहोत. बेसन मी यासाठी कमी घेतलं आहे कारण आपल्याला जे बॅटर आहे हे थोडं पातळ लागणार आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. त्यानंतर चिमूटभर अगदी हळद घालायची आपल्याला. आणि हे सगळं मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. पाणी आपल्याला एकदम घालायचं नाही आहे, थोडं थोडं घालत याला आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये गाठी होणार नाहीत आणि आपलं बॅटर पातळसुद्धा होणार नाही. किंवा जर हे पातळ झालंच तर यामध्ये थोडं बेसन घालून आपण याची कन्सिस्टन्सी इक्वल करून घेऊ शकतो. हे छान आपण असं एकजीव करून घेणार आहोत. तर माझं बॅटर मला जरा घट्ट वाटतं आहे म्हणून यामध्ये मी पाणी घालते. बॅटर थोडं पातळ राहू द्यायचं जेणेकरून आपले जे वडे आहेत त्यामध्ये बेसनाची चव जास्त लागायला नको, त्याला फक्त एक कोटिंग यायला हवं बेसनाचं. त्यामध्ये आपल्याला आलूचा मसाल्याची सुद्धा चव आली पाहिजे, त्यामुळे जरा पातळच ठेवायचं आपलं बॅटर. परत मी आता कन्सिस्टन्सी थोडी याची चेक करते. तुम्ही बघू शकता असं आपल्याला साधारण आपलं बॅटर हवं आहे. आता याला आपण 10-15 मिनिटांसाठी कव्हर करून साईडला ठेवून देऊया. बेसन बॅटर आपलं आता रेस्ट करतंय, तोपर्यंत आपण रस्सा बनवून घेऊया. यालाच कट असे सुद्धा म्हणतात. आता मी एका पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे. आता मी यात 7-8 लसूण पाकळ्या घालणार आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण यात घालूया. सोबतच मी थोडं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, साधारण 2 चमचे असेल हे. हे सुद्धा यात घालून घेते. आणि 1/2 इंचचा आल्याचा तुकडा. हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया आणि छान लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया. आपला मसाला आता मस्त भाजला गेलेला आहे.
याला आपण आता मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। आपण आता पेस्ट करून घेतलेली आहे, सोबतच मी एकीकडे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल आपल्याला जरा जास्त घालायचं आहे, 3 चमचे तेल मी इथे वापरते आहे। त्यामध्ये मोहरी घालून मोहरी छान तळतळून घेतलेली आहे, त्यामध्ये सोबतच एक छोटं तमालपत्र घातलं आहे आणि थोडं जिरं घालणार आहे। जिरंसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। आता आपण जी आपली मसाल्याची पेस्ट केली होती ती पेस्टसुद्धा यात टाकून घेऊया। पेस्ट बारीक करताना त्यामध्ये पाणी न घालण्याचं कारण एकच आहे की आपले जे मसाला आहे तो अंगावर उडणार नाही आणि जे शिंतोडे उडतात तेलामध्ये घातल्यावरती ते असं होणार नाही, त्यामुळे पाणी सहसा वापरायचंच नाही हे वाटताना। आता यामध्ये थोडा कढीपत्ता घालते, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं मी यात घालते आणि याला छान असं आपण एकजीव करून भाजून घेऊया। याचा कच्चेपणा पूर्ण निघाला पाहिजे आणि जेव्हा हा मसाला आपला कढईच्या साईडला तेल सोडेल तोपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे। बघा आता आपला हा जो मसाला आहे हा साईडला जरा तेल सोडतो आहे, यावरनं आपल्याला कळतं आहे की आपला मसाला आता छान भाजला गेलेला आहे। यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेऊया। 1 चमचा मी धनेपूड घालते, सोबतच 1/2 चमचा हळद घालायची आहे आणि लाल तिखट मी जरा जास्त वापरते, 2 चमचे लाल तिखट मी यामध्ये घालते कारण रस्सा जरा तिखट बनवायचा आहे आपल्याला। यासोबतच 1/2 चमचा गरम मसाला यात मी घालते आणि आता सगळे मसाले आपण एकत्र भाजून घेऊया। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, सोबतच मी 1/2 वाटी वाटाणे आणि 1/2 वाटी चणे हे एकीकडे उकळून घेतलेले आहेत। ते उकळून घातल्यामुळे आपला हा जो रस्सा आहे हा तयार व्हायला जास्त वेळ आपल्याला लागणार नाही। हे मस्तपैकी भाजलं गेलेलं आहे। आता जे आपले उकळलेले चणे आणि वाटाणे आहेत ते आपण यामध्ये घालूया आणि ते छान एकजीव करून घेऊया यामध्ये। आता मी यामध्ये पाणी घातलं आहे, साधारण 2 ते 3 कप मी यामध्ये पाणी घातलं आहे आणि आता या रस्स्याला आपण छान उकळी येऊ देऊया आणि यामध्ये मी गरम पाणी घातलं आहे। गरम पाण्याचा जर वापर केला तर जे जे तेल आहे जी तर्री आहे ती पूर्ण रश्श्याच्या वर येईल, थंड पाण्यात असं होणार नाही, त्यामुळे कंपल्सरी आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। तुम्ही बघू शकता आता यावर मस्त तर्री आलेली आहे आणि एक उकळीसुद्धा याला आलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि आपला रस्सा हा आता तयार आहे। आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्याचे आता मध्यम आकाराचे आपण गोळे बनवून घेऊया। जोपर्यंत माझे हे गोळे बनून तयार होत आहेत तेवढ्या वेळात मी एकीकडे गॅसवर गरम तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आपले वडे तळण्यासाठी। आता हे माझे गोळे बनून तयार आहेत। आता आपलं जे बेसन बॅटर होतं त्यामध्ये आपण हा वडा डीप करून छान असं त्याला कवर करून घेणार आहे सगळ्या साईडने आणि तेल आपलं आता गरम झालेलं आहे। गरम तेलामध्येच आपण हे आता आपलं जे बेसनाने कोटेड वडा आहे तो आता तळायला टाकणार आहोत। हे वडे आपल्याला छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत, मस्त गोल्डन रंग येईपर्यंत यावर आपण तळून घेणार आहोत। आता आपले आलू वडे बनून तयार आहेत, आपण याला आता काढून घेऊया आणि फायनली आता आपण आपला हा बटाटा वडा आणि रस्सा सर्व करूया। 2 वडे मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत, त्यावर आता मी रस्सा घालते आहे। एकदम मस्त दिसतो आहे, तोंडाला पाणी सुटलं आहे, कधी व्हिडिओ संपत आहे आणि खायला जाते असं होतं आहे मला। तुम्हीही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली ती कमेंट्समध्ये कळवा। अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीज सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। तोपर्यंत बाय बाय।